नमस्कार, लिनतासोबत शुभ वर्तमानाचे मनन करण्यासाठी तुमचे स्वागत आहे. आज 19 जानेवारी 2021 आणि आजचे वाचन घेतलेले आहे मार्क लिखित शुभ वर्तमानातून अध्याय 2:23-28 मधून. मग असे झाले की तो शब्बात दिवशी शेतामधून जाताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परुषी त्याला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी करू नये, ते हे का करतात? तो त्यांना म्हणाला, दाविदाला गरज पडली, म्हणजे त्याला व त्याच्या बरोबरच्यांना भूक लागली, तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला? व याजकांशिवाय कुणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकरी त्याने कशा खाल्ल्या व आपल्या बरोबरच्यांनाही कशा खावयास दिल्या? हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, शब्बात मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बातासाठी नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचाही पुत्र आहे. हा प्रभूचा शब्द आहे. आपण बऱ्याचदा खालील नियमांचे वेडे बनू शकतो. ही वाईट गोष्ट नाही. रस्त्यांवरील वेग मर्यादांचा विचार करा. वेग मर्यादा पाळल्याने वाहन चालक आणि पायी चालणारे यांची सुरक्षा वाढते, तसेच वाहतुकीचा सहज प्रवाह देखील होतो. बहुतेक वेगाचे कायदे रस्त्यावर आपला वेग मर्यादित करतात, तर असेही काही कायदे आहेत ज्यात आपण काही वेळा वेग वाढवला पाहिजे आणि तोच वेग असायला पाहिजे. नाहीतर तुम्ही कायदा मोडत आहात अशा मागण्या करणाऱ्या पाट्या आपण पाहतो. हा दंडनीय गुन्हा आहे. तरीही असे प्रसंग आहेत जेव्हा एखाद्या वेळा गाडी हळू चालवावी लागते. कारचा त्रास किंवा एखादा अपघात किंवा खराब हवामान आणि कायदा या परिस्थितींचा विचार करतो. धुक्यात 60 मैल वेगाने गाडी चालवणे मूर्खपणाचे ठरेल, बरोबर? दुर्दैवाने आजच्या सुवार्थेच्या वाचन करत असताना आपण परुषी लोकांना पाहतो की ते धार्मिक प्रथांवर समान तर्क लागू करत नाही. शब्बात दिवशी धान्य खुडणे कायद्याच्या विरोधात होते का? तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण शब्बात दिवशी काम करणे म्हणजे नियमशास्त्राविरुद्ध होते. कापणीचे काम करणे म्हणजे तुम्ही काम केले याचा अर्थ असा झाला होता. म्हणून तुम्ही जर शब्बात दिवशी धान्य खुडून तुकडे केले तर तुम्ही नियमशास्त्र मोडण्यास दोषी आहात. होय, मला माहीत आहे आपल्याला हे मूर्खपणाचे वाटते, कारण ते फक्त त्यांचेच नियम होते, आपले नाही. शिष्यांना भूक लागली होती म्हणून त्यांनी धान्य गोळा करून खाल्ले आणि नियम पाळत असलेल्या बोट दाखवणाऱ्या परुषांनी लगेच ओरड केली. त्याला उत्तर म्हणून दाविदाने कसा कायदा मोडला याबद्दल येशू बोलला आणि कोणीही काहीही बोलले नाही. दाविदाने नियमशास्त्र मोडल्यामुळे तो नीतिमान ठरला आहे. पण तो काय करत होता? नाही, हे महत्वाचे आहे. म्हणून आपण हे योग्यरित्या समजून घेऊया. परुषी नेहमीच येशूवर चूक करत असल्याचा आरोप करत असत, पण त्यांचे कारण पवित्र शास्त्राविषयी समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे चुकीचे होते. दुसरे, ये शिष्य कोणताही नियम तोडत नव्हते, कारण ते खरोखरच पिके घेत नाहीत, ते फक्त स्वतःची भूक मिटवण्यासाठी खात होते. 3, डेव्हिडने कायदा मोडला काही प्रमाणात, परंतु येशू दाविदाच्या कृतीचे समर्थन करत नाही. येशू परुषांना सांगत होता की त्यांचे कसे 2 स्तर आहेत. दाविदाने जे केले ते त्यांनी सोडले, पण शिष्यांनी जे केले त्यासाठी त्यांना पूर्णपणे त्यांनी अपराधी ठरवलं. याशिवाय अप्तियार याजकाने काय केले ते नियमशास्त्र मोडून काही प्रमाणात होते, पण सर्व म्हणाले
फक्त एकच गोष्ट खरोखर महत्त्वाची आहे, करुणा। त्या करुणेची तिथे उणीव होती। आपल्याजवळ करुणा आहे का? आपण लोकांकडे बोट दाखवण्यात खूप तरबेज आहोत आणि जलद आहोत। चला, बोट दाखवण्याऐवजी मदतीचा हात पुढे करूया। प्रभूचा आशीर्वाद तुम्हा सर्वांबरोबर असो।